काय नाही कुठे गेलं ठीक आहे तिथं जाय मध्ये कुठे आतमध्ये हॅलो चला ह्याचा वाईट हे करायला बघू त्यांना शाळेमधल्या शिक्षकांनी आणि त्यांच्या प्रिन्सिपलने व त्यांच्या बॉडीने आम्हाला दामदुबट करून ते म्हणतात की आम्ही ते छेडछाड केली ते तुम्ही आमचं काय वाकडं करू शकत नाही आणि असे आम्ही प्रकार हे सगळी शाळा त्या शिक्षकाला बाजूला पाठीशी घालतीये प्रकार काय घडला आमच्या नातेवाईकाची 4 वर्षाची मुलगी असून तिच्यावर ते छेडछाड केली आहे त्यांनी आणि पुन्हा हां चौथीला ती शिक्षक शाळेत असून छेडछाड कोणी केली ते शिक्षकाने केली आणि त्यांना आम्ही शाळेला सांगतो की त्यांच्या विरोधात कंप्लेंट करतात शाळा काय म्हणती पालकांनी कंप्लेंट करा आम्ही त्या शिक्षकाच्या घरी मुलगी लावली का शाळेमध्ये लावतोत ना विश्वासाने मुलगी आम्ही तर ह्या बॉडीवर सगळ्यावर गुन्हा दाखल व्हावा शाळा बंद व्हावी हे आमचं असं म्हणणं आहे आता तुम्ही तक्रार द्यायला आला त्यावेळी शाळा व्यवस्थापन काय सांगतं तुम्हाला नेमकं की काय त्या शिक्षकावर कारवाई करू नाही करू तुमच्यावर गुन्हा दाखल करू त्यामुळे शाळा म्हणते आम्ही तुमच्यावरच कारवाई करू कशामुळं की तुम्ही इथं येतात असं का शाळा त्याला पाठीशी घालती त्याचं नाव सांगत नाही ते काय करतो हे सांगत नाही काय सगळं डिटेल सांगत नाही बघू तुम्ही आम्ही करतो आमच्या पद्धतीने करतो म्हणते ते आता काय मागणी तुमची आम्हाला सगळ्या त्यांच्या बॉडीवर कंप्लेंट करायची त्या मुलीला न्याय मिळावा आणि त्या मुला शिक्षकाला तुरंत अटक व्हावा तो शिक्षक अजूक इथं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये बसू नये पोलीस येऊन फक्त वापस जाते कारवाई झाल्याशिवाय शाळा उघडू नये ही पूर्ण कारवाई कंप्लीट ही पूर्ण चौकशी उपस्थित शाळा उघडू नये अशी आमची विनंती आहे ओके आहे आणि प्रत्येक गोष्टीत मानसिकता असते आता पोलिसांसमोर चर्चा केली त्यांच्यासमोर झालं तर त्या पर्टिक्युलर पाल्याला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल एक पालक म्हणून एक शिक्षक म्हणून किंवा प्रत्येक मुलाची मानसिकता म्हणून आपल्याला ती मानसिकता पण जपणं आवश्यक आहे घडलेली घटना घडलीच आहे तर ती दुर्दैवीच आहे त्याचं कुणीही समर्थन करणार नाही आम्हीही केलेलं नाही आहे आणि इवन दो इथून पुढं जे आमच्याकडं स्टाफ आहे इथून पुढं आम्ही त्या स्टाफचं कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा मागून त्या येणाऱ्या नवीन अपॉइंटेड स्टाफ असेल किंवा आज आमच्या शाळेमध्ये जवळपास 150 शिक्षक काम करत आहेत या विद्यार्थी किती आहेत विद्यार्थी किती आहेत सगळे शिकणारे जवळपास 1600 विद्यार्थी आहेत सर 700 मुली आहेत आमच्या शाळेमध्ये आणि प्रत्येक पालकाला शाळा आणि शाळा व्यवस्थापनाबद्दलची त्यांच्या मुलींबद्दलची तळमळ समजते आई वडिलांनंतर दुसरे त्यांच्या शाळेतले आई वडील बनण्याचं काम आम्ही करत आहोत आणि याचा पदोपदी प्रत्येक पालकाला याचा विश्वास पण आहे न घडणारी गोष्ट दुर्दैव म्हणायचं की हजारातून एखादी गोष्ट घडती आणि ती दुर्दैव आमच्या शाळेच्या वाट्याला आलेलं आहे पण आम्ही याच्यामधनं नक्कीच समज घेत आहोत या गोष्टी समजून घेत आहोत आणि निश्चित ही गोष्ट टाळण्यासाठी इथून पुढं ही घडली त्याचं समर्थन अजिबात होत नाही आहे पण ही गोष्ट टाळण्यासाठी जे काही आम्ही करू शकू ते सर्व प्रयत्न शाळेतर्फे केले जातील कारण की शाळा 17 वर्ष झालं आज बीड शहरामध्ये आहे आणि 17 वर्षामध्ये अशी घटना पहिल्यांदाच होत आहे आणि ही दुर्दैवी आहे